मनोज जरांगे पाटील मागच्या तीन महिन्यापासून सरकारला पडलेलं सर्वात मोठं कोड आहे जरांगेंनी मराठा आरक्षणावरून दोन वेळा उपोषण करून सरकारची अक्षरशः कोंडी करून टाकली आताही त्यांना चोवीस डिसेंबर पर्यंत आरक्षणाचा निर्णय द्या असा सरकारला अल्टिमेटम दिलाय जरांगे पाटील सध्या मराठा समाजाचे सर्वात मोठे नेते म्हणून उदयाला आलेले आहेत पण मागच्या काही काळात त्यांचा छगन भुजबळ यांच्याबरोबर चालू असलेला शाब्दिक संघर्ष त्यातून दोन्ही बाजूंनी होणारी कधी वैयक्तिक तर कधी राजकीय टीका यामुळं वातावरण चांगलंच तापलेलं आहे दरम्यान मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद निर्माण करून कुणी जरांगे पाटलांना ठरवून विलन करण्याचा किंवा बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे का यावर आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगायला लागल्यात त्यातच आणखी भर पडली आहे ते म्हणजे अंतरवली सराटी गावात जी दगडफेक झाली त्यामागच्या मास्टर माइंड ऋषिकेश बेद्रे हा जरांगे पाटलांचा राईट हँड असल्याचं बोललं जात आहे तसं तर जरांगे पाटलांनी त्या संपूर्ण जाळपोळ किंवा दगडफेकीत आपले आंदोलक नव्हते आणि आता पोलिसांनी आंदोलकांना केलेली अटक चुकीची आहे असं म्हटलं आहे पण आरक्षणाची डेडलाईन अंतिम टप्प्यात आलेली असताना आत्ताच नेमकं जरांगे पाटलांची इमेज अशी डॅमेज करण्याचा प्रयत्न का होतोय त्यामागं काय राजकारण शिजतं आहे आणि सरकार जरांगेंना ठरवून बदनाम करण्याचा आणि मराठा आंदोलन मोडीत काढण्याचा डाव आखत आहे का त्याचा घेतलेला हा संपूर्ण आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी मंडळी सगळ्यात पहिली लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे ऋषिकेश बेदरे या आंदोलनकर्त्याला अटक त्याला गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसासह अटक करण्यात आलेली आहे तर दोन डिसेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी ही देण्यात आली आहे बेदरेवर याआधी दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या काळात दरोडा लुटमार जीवे मारण्याचा प्रयत्न अशा काही प्रकरणात गुन्हे नोंद झाल्याचं बोललं जात आहे दरम्यान अनेक जणांनी बेद्रे हा अंबडचा राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष आहे असं सांगितलंय भाजप नेते नितेश राणे यांनी तर थेट शरद पवार आणि राजेश टोपे या दोन राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत असलेला बेद्रेचा फोटो ट्विट करून सोबत असं लिहिलंय की अंतरवली सराटीतील दगडफेक करणारा मुख्य आरोपी ऋषिकेश बेद्रेनं शरद पवार राजेश टोपेंची भेट घेतली एक सप्टेंबर रोजी पोलिसांवर दगडफेक तर तीन सप्टेंबर रोजी शरद पवारांसोबत भेट झाली साहेब पोलिसांवर दगडफेक करण्याचा कट नेमका कोणी रचला महाराष्ट्राला कोण अशांत करते असं म्हणत नितेश राणे यांनी हल्लाबोल केलाय दरम्यान ऋषिकेश बेदरे हा मनोज जरांगे पाटलांचा सहकार्य असल्याचंही बोललं जात पण जरांगे पाटील म्हणतायत की पोलिसांनी लाठीचार्ज केला आमच्या आंदोलकांनी त्यांच्यावर दगडफेक केली नाही त्यामुळे मी सरकारला असं आवाहन करतो की आमच्या आंदोलकांना अटक करू नये मी घटनेची अधिकृत माहिती घेऊन बोलतो आता मुद्दा असा आहे की इतक्या दिवस मनोज जरांगी पाटलांनी मराठा आरक्षणावरून जे रान पेटवलं जो मराठा समाजाचा सपोर्ट मिळवला त्याला कुठेतरी छेद देण्यासाठी दगडफेकीच्या घटनेशी जरांगी पाटलांचं नाव जोडून त्यांच्याबद्दलची समाजाची सिंपत्ती कमी करण्याचा सरकारचा हा डाव आहे का कारण सरकारनं दोन महिन्याची जी मुदत वाढून मागितली होती त्या काळात जरांगी पाटलांची इमेज डॅमेज करून त्यांची शक्ती कमी करायची आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न स्वस्तात गुंडाळायचा असाही सरकारचा डाव असल्याचं बोललं जात आहे कारण मुदत वाढून मागताना जेव्हा सर्वपक्षीय बैठक झाली होती तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांना आपण फक्त बोलून निघून जायचंय असं ऑफ कॅमेरा केलेलं वक्तव्य चांगलंच चा व्हायरल झालं होतं आणि तेव्हाच हे सरकार मराठा आरक्षणाबाबत सिरियस नाही असा मेसेज लोकांपर्यंत गेला होता म्हणूनच आताही एका बाजूला आरक्षण देतो देतो म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला जरंगीना बदनाम करायचं हा सरकारचा डाव आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय आता या माग सरकार काही लोक सामील आहेत का अशी ही शंका उपस्थित केली जाते दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मागच्या काही काळात तुम्ही पाहिलं असेल की राज्यात ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष उभा राहिलेला आहे एका बाजूला मनोज जरांगे पाटील ठिकठिकाणी टीक सभा घेऊन मराठा बांधवांची मोठ बांधत असताना दुसऱ्या बाजूला छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजाला एकत्र करून लढा उभारल्याचं दिसत आहे सुरुवातीला भुजबळ जरांगी पाटलांविरुद्ध थेट काही बोलत नव्हते पण आम्ही ओबीसीतूनच आरक्षण घेणार अशी जरांगी पाटलांनीही जालन्याच्या अंबडमध्ये सर्व पक्षीय ओबीसी नेत्यांना एकत्र करत भव्य सभा घेतली आजही हिंगोलीमध्ये भुजबळांनी ओबीसी महामेळाव्याची दुसरी सभा घेतली दरम्यान आता त्यांच्यातला वाद फक्त आरक्षणापुरता मर्यादित न राहता वैयक्तिक टिका टिप्पणी करण्यापर्यंत गेल्याचं दिसतंय म्हणजे भुजबळांनी मी माझ्या कष्टाचं खातो तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही वगैरे म्हणणं किंवा जरांगी पाटलांनी आम्हाला लायकी नसलेल्यांच्या हाताखाली काम करावं लागते असा भुजबळांवर पलटवार करणं ते तू कसा निवडून येतो असा भुजबळांना अल्टिमेटम देणं आणि त्यानंतर भुजबळांनी तुम्ही मला पाडलं तर मी तुमचे किती पाडेन असं म्हणणं हा संघर्ष आता टोकाला गेलेला दिसतो आहे पण वास्तविक पाहता भुजबळ सरकारमध्ये आहेत आणि त्यामुळं त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून सरकारच राज्यात ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष तेवट ठेवत आहे अशी शंका काही जणांकडून उपस्थित केली जाते कारण तसं पाहिलं तर ओबीसी समाज हा गेल्या काही काळापासून भाजपचा प्रमुख वोटर राहिलेला आहे त्यामुळे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊन ओबीसीचा राग उडावून घेणं भाजप आणि एकूणच सरकारला परवडणारं ठरणार नाही म्हणून तर देवेंद्र फडणवीस मागच्या काही काळात मराठा आंदोलनाचा प्रश्न राज्यात पेटलेला असताना ते तिकडं न जाता उपोषणाला बसलेल्या ओबीसी बांधवांच्या स्टेजवर जाऊन बसले होते त्यावेळी आम्ही तुमच्या ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही असा विश्वासही त्यांनी तिथे दिला होता मग आता मुद्दा असा आहे की मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष तेवट ठेवून सरकार भुजबळांच्या खांद्यावर बंदूक ठेवून जरांगे पाटलांना बदनाम करू पाहत आहे का त्यांना राजकीय आणि जहरी टीका करण्यासाठी प्रवृत्त करत आहे का कारण तसं झालं तर जरांगींच्या व्यक्तिमत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून त्यांना मिळत असलेली सहानुभूती आणि प्रसिद्धी कमी होईल आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा सहज निकालात निघेल अशी कदाचित सरकारची धारणा असल्याचा संशय अनेकांकडून व्यक्त केला जातो आहे तिसरा लक्षात घेण्यासारखा मुद्दा म्हणजे मागच्या काही काळात मराठा विरुद्ध कुणबी असा संघर्ष निर्माण करून मराठा समाजाच्या एकजुटीत उभी फूट पाडून जरांगेंची ताकद कमी करणं तुम्ही पाहिलं असेल कोकणात नारायण राणे आणि रामदास कदम यांनी कायमच जरांगेंच्या सरसकट मराठ्यांना कुणबी सर्टिफिकेट देण्याला विरोध केला होता तेव्हा तर त्यांनी जरांगे पाटलांचा अभ्यासच कमी आहे ही टीका केली होती रामदास कदम म्हणाले होते जरांगे पाटील फक्त मराठवाड्यापुरता विचार करतायत पण कोकणात मराठा आणि कुणबी एक नाहीत त्यांचा अभ्यास कमी आहे इथल्या मराठा समाजाला नकोय कुणबी प्रमाणपत्र नारायण राणे यांनी ही तीच भूमिका घेतली होती हा पण तेव्हाही कोकणातल्या मराठा बांधवांनी मात्र आम्ही राणे आणि कदम यांच्या मताशी सहमत नाही म्हणत जरांगे पाटलांची बाजू घेतली होती तसंच सातारा जिल्ह्यातील काही महिलांकडून मराठा आणि कुणबी एक नाहीत असा दावा करण्यात आला होता म्हणजे एकंदरीत मराठा विरुद्ध कुणबी असा आणखी एक नवा वाद निर्माण करून मराठा समाजात दुफळी तयार करण्याचं किंवा मराठा समाजात फूट पाडण्याचं षडयंत्र सुरू असल्याचं दिसून आलं होतं कारण तसं झालं तर आपसूक मनोज जरांगे पाटलांची ताकद कमी होऊ शकते पण सरकारला जरांगे पाटलांना रोखून धरणं अधिक सुलभ होऊ शकतं चार नंबरचा मुद्दा म्हणजे मराठ्यांना बौद्ध विरोधी दाखवून त्यांच्यातही फूट पाडणं आणि आरक्षणाच्या मूळ मुद्द्यावरून विषय भरकटवणं तुम्ही पाहिलं असेल तर मागच्या काही काळात मराठा समाजातील तरुण तरुणींकडून सातत्यानं आम्ही दोन रुपये किलो गहू आणि तीन रुपये किलो तांदळासाठी आरक्षण नाही मागत हे वक्तव्य भाषण किंवा रील्सच्या माध्यमातून एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न केला जातोय किंवा आम्हाला लायकी नसलेल्या यांच्या हाताखाली काम करावं लागतंय असं जरांगींचं स्टेटमेंट वारंवार काही गटाकडून व्हायरल केलं जात आहे त्या मग भाजप प्रणित हिंदुत्ववादी संघटनेचे लोक असून मुद्दा मराठा विरुद्ध दलित असा संघर्ष त्यांच्याकडून उभा केला जातोय असं काही राजकीय तज्ञांकडून बोलण्यात येत आहे किंवा अगदी आता बौद्ध समाजातील तरुण तरुणीकडून तुम्हाला आरक्षण पाहिजे पण आरक्षण देणारा नको तुमच्या एका तरी सभेत तुम्ही बाबासाहेबांचा फोटो लावलाय का असं रील्सच्या माध्यमातून विचारणं यावरून सुद्धा आता दलित विरुद्ध मराठा असं नरेटिव्ह कुठंतरी सेट करण्याचा प्रयत्न केला जातोय का अशा वावड्या उठत आहेत म्हणजे विरोधकांना मराठा आणि बौद्ध समाजाचं जे सोशल इंजिनिअरिंग अपेक्षित आहे ते होऊन द्यायचं नाही त्यांच्यातही दरी निर्माण करायची असा काही अदृश्य शक्तींचा डाव असल्याचं दिसतंय आणि तसं झालं तर जिथं जिथं मराठा आणि दलित समाजाची एकजूट आहे तिथं तिथं दलित समाज कसा मराठ्यांच्या बाजूने उभा राहणार नाही आणि आपसूक जरांगे पटलांची ताकद कमकुवत होईल असाही सरकारचा डाव असण्याची शक्यता वर्तवली जाते म्हणजे जिथून संधी मिळेल तिथून जरांगे पाटलांना डॅमेज करायचं काम सरकारकडून सुरू झालेलं आहे कदाचित यासाठी दोन महिन्याचा कालावधी मागून घेण्यात आला होता की काय अशी ही शंका उपस्थित केली जाते बरं आणखी एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे मनोज जरांगे पाटलांच्या सभा ज्यांच्याकडून आयोजित केल्या जात आहेत त्यामध्ये भाजप प्रणित हिंदुत्ववादी संघटनांचे लोक ॲक्टिव्ह झाले आहेत अशा चर्चा सुरू आहेत जर यात तथ्य असेल तर येणाऱ्या काळात दोन हजार चोवीसच्या निवडणुकांच्या दृष्टीनं जरांगे पाटलांना डॅमेज करून त्यांचा मराठा आंदोलनाचा मुद्दा हिंदुत्ववादी संघटनांच्या माध्यमातून थेट समान नागरी कायद्याकडे शिफ्ट करण्याचाही ठाव सत्ताधाऱ्यांच्या मनात घोळत असणार हे नक्की आहे कारण सारंगे पाटलांच्या कॅरेक्टरला एका बाजूला नख लावायचं तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या सभांद्वारे मायलेज ही उठवायचं असं सगळं षडयंत्र राज्यात सुरू असल्याचं चित्र आहे आता यामुळेच ऋषिकेश बेद्रे याला सॉफ्ट टार्गेट केलंय का आमदार बंगला जळीत कांडाबद्दल दोषी ठरवून मराठा समाजाला बदनाम केले जाते का हे नीट खोलात शिरून पाहावं लागेल मध्यंतरी अंतरवली सराटी इथं लाठीचार्ज झाल्यानंतर जालन्याचे एस पी तुषार दोषी यांची बदली करण्यात आली होती पण आता चौकशी होईपर्यंत बदलीवर स्थगिती आणण्याची मागणी शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी केली आहे एकूणच केसरकर देवेंद्र फडणवीसांना याबद्दल टार्गेट करू इच्छितात हे समजत आहे आता एकनाथ शिंदे मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक आहेत पण देवेंद्र फडणवीस हे त्यांना क्रेडिट घेऊ देणार नाहीत अशी चर्चा आहे आता एकतीस डिसेंबरला आमदार अपात्रतेचा निर्णय काय होतोय हे लवकरच कळेल यात मराठा आरक्षणामध्ये तटस्थ भूमिकेत असणाऱ्या अजित पवारांची एकनाथ शिंदेंच्या पदावर नजर असल्याचंही म्हटलं जात आहे असो पण सध्या तरी मराठा आरक्षणाबद्दल मुख्य संघर्ष हा फडणवीस विरुद्ध शिंदे असाच दिसून येतोय पण या सगळ्या राजकीय धामधुमीत जरांगे पाटलांची मागणी पूर्ण होईल का सरकार आता तरी त्यांच्या डेडलाईनला जागणार का आणि जर तसं झालं नाही तर जरांगे पाटील मुंबईच्या आझाद मैदानावर पुन्हा धडकणार का मराठा आंदोलक त्यांना साथ कशी देतील हेच खरे प्रश्न आहेत त्यांची उत्तरं यथावकाश आपल्याला मिळतीलच बाकी तुम्हाला काय वाटतंय सरकार जाणून बुजून मनोज जरांगे पाटलांना बदनाम करून त्यांची इमेज डॅमेज करण्याचा प्रयत्न करतं आहे का मराठा आंदोलन स्वस्तात गुंडाळण्याचा सरकारचा हा प्रयत्न आहे का आणि या मग नेमका कोणाचा हात असू शकतो तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष वार या चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद